अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। यावल येथील तहसील कार्यालयावर आदिवासींच्या विविध मागण्यांसंदर्भातील आदिवासींच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून तहसीलदार जितेंद्र कुवर यांना निवेदन देण्यात आले। यावल येथील बोरावल गेट परिसरातील धनश्री चित्रमंदिराच्या आवारात रावेर, चोपडा व यावल तालुक्यातून व इतर ठिकाणांहून शेकडो जमलेल्या आदिवासी बांधवांना चळवळीच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी मार्गदर्शनपर माहिती देताना सांगितले की आपल्या जिल्हा किंवा राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात आदिवासी बांधवांसाठी लढा देणाऱ्या विविध आदिवासी संघटना कार्य करीत असून आपण देखील मागील 20 वर्षांपासून नैसर्गिक संसाधनांवर स्थानिकांचा अधिकार हा स्वशासनाचा लढत असल्याचे आपण जाणतात। लोक संघर्ष मोर्चा देखील त्याचाच एक भाग असून वन हक्क कायद्याच्या जनपक्षीय अंमलबजावणीसाठी साठ करीत व पैसा आणि नवसंजीवनी भागातील शिक्षण, आरोग्य व रोजगारासारख्या प्रश्नांसाठी आवाज उठवत असल्याचे सांगितले। दुपारी सुमारे 1:30 वाजेच्या सुमारास बोरावल गेट पासून शहरातील प्रमुख मार्गाने आदिवासी बांधवांचा मोर्चा काढण्यात आला। यात आदिवासी महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांच्या घोषणा देत यावल येथील तहसीलदार जितेंद्र कुवर यांना प्रतिभा शिंदे यांच्यासह मुकुंद सपकाळे, विनोद देशमुख, सचिन धांडे, भरत बारेला, प्रताप बारेला, पांडू बारेला, हैदर तडवी, पन्नालाल मावळे, अहमद तडवी, मंसूर मिर्खा तडवी, संजय पाळधी, हिरा पाटील, धर्मा बारेला, राजाराम पुढाई, खेत्या पाटील यांच्यासह आदी बांधवांनी आपल्या स्वाक्षरीने आपल्या मागण्या निवेदनाद्वारे दिल्या। 24 तारखेला आपण कोर्टामध्ये केस होती, सुप्रीम कोर्टामध्ये। त्या केसमध्ये आपल्या वतीने जिलाबाई वसावे आणि आपला इनेश वसावे गेले होते। इनेश तर गेलाच होता, पोचला होता। परत कॉलिन गोन्साल्विस नावाचे वकील, इंदिरा जयसिंग, प्रशांत भूषण असे आपल्या बाजूने जवळजवळ 15 असे वकील होते की ज्यांना बघितल्याबरोबर जजला भीती वाटते, म्हणजे ते एकटे जरी गेले तरी जज त्यांना सांगतात आणि हे तर सगळे एकत्र गेले होते। असं खूप वर्षानंतर झालं की परत एकदा सगळे जज वकील एकत्र गेले आणि हे सगळे वकील असे, म्हणजे आपल्या आपली जी केस लढत आहे प्रशांत भूषण, ते मी तुम्हाला सांगितलं तसं की ते केस ऐकायला, म्हणजे आता तुम्ही जसे हरिपुराचे लोक आले मला सांगायला की काही आमचा मुद्दा आहे तो होईल का नाही, ते फक्त ऐकायला 5 लाख रुपये घेते एका तारखेला। हे वकील आपली केस फुकट चालवतात, असे जे सगळे वकील आहेत तर ते 24 तारखेला कोर्टात गेले तर कोर्टाला खूप टेन्शन आलं आणि कोर्टाने सांगितलं की मी सगळे कागदपत्र बघून तुम्हाला पुढची तारीख देईल। त्यामुळे आपले लोक दबाव करण्यामध्ये यशस्वी झाले सरकार कोर्टावरती येताना, पण आपल्यावर संकट टळलेलं नाही। तुम्हाला माहिती आहे हे संकट काय, ही केस काय, 18 फेब्रुवारीला ही केस अशी टाकली आहे बंगलोरमधल्या काही लोकांनी, मुंबईमधल्या काही लोकांनी अशी केस टाकली आहे की वन कायद्याला 10 वर्ष पूर्ण झाले म्हणून हा कायदा आता बंद करा आणि ज्या लोकांना जमिनी मिळाल्या आहेत तेवढ्याच त्यांच्या ताब्यात उरलेल्या सगळ्यांना तिथून काढून टाका आणि ते काढून टाकल्यानंतर संपूर्ण जंगलं ताब्यात घ्या, अशा प्रकारची केस आहे। त्याच्यामध्ये आपण ज्याने केस टाकली त्याच्याविरुद्ध आपण उभे आहोत। आपल्यासारख्या बऱ्याच संघटना आहेत भारतामध्ये, आपण जसं इथे काम करतो तसं दुसरं राज्य दुसरी करते, तिसऱ्या ठिकाणी अशा सगळ्या संघटनांनाही मिळून आपण ती केस आणि सरकार पण लढवतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।